उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे नियोजन करण्याच्या सूचना। महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला असताना तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे। कोरोना रुग्णांच्या वाढवणाऱ्या संख्येमुळे अनेक ठिकाणी बेड कमी पडत आहे आणि ठिकाणी ऑक्सिजनची कमतरता भासत आहे। आरोग्य यंत्रणेवर ताण पडत आहे। राज्यात लॉकडाऊन लावण्यात आला आहे। राज्यासह बारामतीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून ही चिंतेची बाब आहे। प्रशासनाने कोरोनाची संभाव्य तिसरी लाट गृहीत धरून आतापासूनच काटेकोर नियोजन करावे अशा सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी प्रशासनाला दिल्या आहेत। बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते। या प्रसंगी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, तहसीलदार विजय पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता विश्वास ओहळ व इतर पदाधिकारी उपस्थित होते।